नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. 7:12 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यवतमाळमधील शरद उत्तरवार यांनी 5 वर्षांपूर्वी कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीत तसंच अगदी नगण्य उत्पादन खर्चात येणाऱ्या सीताफळाची लागवड केली. यासाठी सीताफळाची NMK ही जात त्यांनी निवडली. सध्या शरदरावांच्या बागेत प्रत्येक झाडाला सीताफळं लगडलेली आहेत. प्रत्येक सीताफळाचं वजन 500 ग्रॅमच्या पुढे आहे. अगदी चमच्याने देखील खाता येईल अशी ही सीताफळ आहेत. चला तर पाहूयात शरदरावांची ही सीताफळाची बाग. अगदी चमच्यानं खाता येतील अशी ही सुपर गोल्ड सीताफळ. प्रत्येक फळ 500 ते 600 ग्रॅमच्या पुढे, अगदी बारीक बिया, गोड आणि जास्त गर. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील शरद उत्तरवार यांची ही फळबाग. नऊ एकरापैकी 5 एकरावर मोसंबी तर 3.5 एकरावर सीताफळाची झाड. 2011 साली त्यांनी ही बाग लावली होती. बिया फक्त कमी आहे, 7-8 बिया आहे फक्त, बारीक बिया आणि गर खूप आहे. आणि हे 5-6 दिवस पर्यंत खराब होत नाही. माल तोडल्यावर झाडावर पिकत नाही, झाडावर गळून पडत नाही. आणि खाली तोडलं का 4-5 दिवस मग बॉक्स बॉक्समध्ये पॅकिंग करत होतो तंसामध्ये, आणि ते 4-5 दिवसानंतर मग ते पिकते चांगले, मग ते खायला एकदम गोड आहे. 2011 मध्ये या जमिनीवर त्यांनी सीताफळ लागवडीसाठी 16x9 फुटांवर खड्डे तयार केले. त्यात शेणखत घातलं, ठिबकच्या ड्रीपलाईन हंतरल्या आणि सोलापुरातील बार्शीहून आणलेल्या NMK वाणाच्या सीताफळाच्या रोपांची लागवड केली. ही लागवड सघन पद्धतीनं केली असल्यानं त्यांना सीताफळाची 1000 रोपं लागली. लागवडीपासून 3 वर्षातच सीताफळाचं उत्पादन सुरू झालं. करून गड्डे करून ते शेणखत भरून असे गड्डे तयार ठेवले आणि पहिला पाणी एकदम पाणी पडले नंतर रोपं आणली आणि रोपाची लावून गेली आणि त्याला आम्ही ते लगेचच ड्रिप केलं. झाड तर 5 वर्ष चालू आहे. त्यात हे आता झाडं पीक पीक द्यायला सुरुवात झाली. ते आता लाईफ झाडाचं 25-30 वर्ष सहज आहे. सीताफळाच्या चांगल्या उत्पादनासाठी शरद उत्तमवार यांनी छाटणी पद्धतीचा प्रभावी वापर केला. सीताफळाला कळी आल्यानंतर ठिबक मधून सूक्ष्म अन्नद्रव्य दिली जातात. सीताफळाला कोणत्याही खताची गरज लागत नसल्यानं उत्पादन खर्चात मोठी बचत होते. शिवाय फळ सुद्धा सेंद्रिय राहतं. सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान या वाणाचं फळ काढणीस येतं. यामुळे याला बाजारात दरही चांगला मिळतो. हे फळ उशिरा पिकत असल्यानं वाहतुकीत खराब होत नाही. हे पाहून आता गावातील इतर शेतकरीही सीताफळ लागवडीचा विचार करत आहेत. गर खूप मोठा आहे आणि चवीला उत्कृष्ट आहे, म्हणजे गोडपणा जास्त आहे. आणि त्यानंतर हे चमच्याने खाल्ले असताना समाधान मिळतं. आणि एका झाडाला असंख्य सीताफळं लागत असल्यामुळं उत्पादन क्षमता फार मोठी आहे असं आम्हाला जाणवत आहे. आम्हाला यांच्यापासून स्फूर्ती मिळाली आहे आणि पुढच्या वर्षी मी पण अशाच प्रकारचं सीताफळाची लागवड करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो. दर 2 दिवसाला डोळे आलेल्या सीताफळांची मजुरांकरवी तोडणी केली जाते. हे सीताफळ एका ठिकाणी जमा करून प्रतवारीनुसार त्यांना 2 किलोच्या बॉक्समध्ये भरलं जातं आणि ही सीताफळं मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरातील मॉल्स आणि इतर दुकानात रवाना केली जातात. नोव्हेंबर पासून चालू होते तर डिसेंबर एंड पर्यंत या जानेवारी 1 वीक पर्यंत हंगाम चालू राहते आणि जोपर्यंत आपले गावरान सीताफळ निघून जाते तोपर्यंत आणि आता हंगाम चालू होते. त्यामुळे याला मार्केटिंग आहे. याला म्हणजे याला आम्ही बॉक्स करतो, बॉक्स करून आम्ही ते मॉलमध्ये किंवा त्या दुकानदार लोकांना विकतो. 160 रुपये प्रति बॉक्स 2 किलो हे आमचा होलसेल मध्ये जात आहे. रोजचे जवळपास 100 बॉक्स पॅकिंग करून 100 बॉक्स आम्ही विकतो. साधारणतः 2 किलोच्या बॉक्सला 160 रुपयांचा दर मिळतो. सीताफळाच्या विक्रीतून आतापर्यंत शरद उत्तमवार यांना 1.5 लाख रुपये मिळालेत. अजून 2 महिने सीताफळाची तोडणी सुरू राहणार असल्यानं यातून त्यांना 2 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. यातून अवघ्या 10 ते 20 हजारांचा उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 3.25 लाखांचा निव्वळ नफा होणार आहे. सीताफळ अगदी कमी पाण्यात, मुरबाड जमिनीत आणि कमी खर्चात येणारं हे फळ पीक. हे फळ लवकर पिकतं, त्यामुळे विक्रीही ताबडतोब करावी लागते. मात्र शरद यांनी जास्ती काळ टिकणारं सीताफळाचं वाण निवडलं, छाटणी पद्धतीचा प्रभावी वापर केला, त्याचं ब्रँडिंग केलं आणि सीताफळाला नगदी फळपीक ठरवलं. कपिल शामकुवर, ABP माझा, यवतमाळ.